प्रेमात भांडण होतं मात्र भांडण एखादं जीवावर बेतेल असा स्वप्नातही विचार तरुणीनं केला नसेल अशीच एक धक्कादायक घटना पालघरमधून समोर आली आहे. प्रेमसंबंधाला तरुणीच्या घरातून विरोध असल्याने सतत प्रियकरासोबत वाद होत होते. आणि दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. स्नेहा असं मृत तरुणीचं नाव असून ती 19 वर्षाची होती तर प्रियकर सुमीर 21 वर्षाचा आहे. दोघांमध्ये लग्नावरून सतत खटके उडत होते. सकाळी घरातून बाहेर पडताना दोघं एकत्र निघाले. रस्त्यात त्यांच्यात लग्नावरून वाद सुरू झाला. स्नेहाच्या घरच्यांच्या दोघांच्या प्रेमाला कसून विरोध होता त्याचा राग मनात ठेवून प्रियकराने भांडण विकोपाला नेलं. स्थानिक नागरिकांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र सुमितनं ऐकलं नाही. त्यानं रागाच्या भरात स्नेहाच्या डोक्यात दगड टाकला. स्नेहा रक्तबंबाळ झाली होती. तिला रुग्णालयात घेऊन जातो म्हणून स्थानिकांनी हटकलं आणि त्याने गाडीवर बसवून तसंच नेलं. पण अखेर तरुणीचा मृतदेह पालघरमधील एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजन परिसरात सापडला. तिची ओळख कपडे आणि बॅगवरून पटवण्यात आली आहे. तिचा मृतदेह पोलिसांना सापडला तर प्रियकर फरार होता. लग्न करण्याच्या वादातून प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसेची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.